टक्कल पडलंय, मग चिंता करू नका। आता संगमनेर शहरातील गणेश नगर येथे हबीब हेअर अँड ब्युटीमध्ये तुमच्या डोक्यावरील केस पहिल्यासारखे दिसण्यासाठी पुरुषांनी आजच भेट द्या, तर महिलांच्या केसांची लांबी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध। त्याचबरोबर नवोदित तरुण तरुणींसाठी मेन्स अँड लेडीज हेअर पार्लरचे सर्व ट्रेनिंग देण्यासाठी आमची अकॅडमी सज्ज आहे, एक वेळ अवश्य भेट द्या। हबीब हेअर अँड ब्युटी, गणेश नगर, संगमनेर। संपर्क 77980-54841। संगमनेर तालुक्यातील मालदाड गाव ते नाशिक पुणे महामार्ग या दरम्यानचा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। मालदाडचे ग्रामस्थ आणि सरपंच गोरख नवले यांनी अनेक वेळा शासनाशी पत्रव्यवहार केला। माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत देखील आवाज उठवला होता, मात्र तरीही रस्त्याचं काम झालं नाही आणि म्हणून मालदाडचे सरपंच तसेच ग्रामस्थांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं। सध्याच्या सरकारनं या रस्त्याला स्थगिती दिल्याबद्दल ग्रामस्थांनी या सरकारचा निषेध केला। काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात या रस्त्याचं काम तातडीनं होण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना फोन करून तातडीने निधी उपलब्ध करून द्या आणि हे काम सुरू करा अशा सूचना केल्या। तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी 77 कोटींचा निधी मंजूर आहे। निधी मंजूर असूनही स्थगितीमुळे अनेक रस्त्यांची कामं ही प्रलंबित आहेत, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। संगमनेरचा विकास काही लोकांना पाहवत नाही, त्यामुळे या कामांना स्थगिती दिली आहे असं आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखेंचं नाव न घेता म्हटलंय। माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनं सरपंच गोरख नवले यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय। यावेळी मालदाड ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर। पोखरकर नेत्रालय, आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी। मोतीबिंदू, काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय। ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर। संपर्क 81-08-17-63-65।